मुख्यमंत्री कोण हे संख्याबळानुसार नाही तर त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवरून ठरेल. महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत टीव्ही 9 मुलाखतीत विनोद तावडेंचं वक्तव्य. मला राष्ट्रीय स्तरावर काम करण्यात आनंद. ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र माझा विचार पक्का. विनोद तावडेंचं टीव्ही 9 मुलाखतीत स्पष्टीकरण. भाजपला 95 ते 110, शिंदे गटाला 40 ते 50 आणि अजितदादा गटाला 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज. यानुसार महायुतीला 165 आसपास जागा मिळणार आणि आमचं सरकार येणार. विनोद तावडेंचा टीव्ही 9 मुलाखतीत विश्वास. मराठा समाजाला 1965 नंतर भाजप सरकारनं आरक्षण दिलं. आम्ही आरक्षण टिकवलं, मात्र आमचं सरकार गेल्यानंतर मवियाला आरक्षण टिकवता आलं नाही, तावडेंचा आरोप. तरी देखील जरांगेंचा दोष आम्हाला का, तावडेंचा सवाल. महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगेच्या आख्यायिकेची गरज नाही, केवळ विकासावरच काम केलं पाहिजे असा माझा विश्वास. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. भाजपचे दोन भाग झालेत, देवाभाऊ म्हणतात एक आणि दुसरं पंकजताई म्हणतात. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. बटेंगे तो कटेंगे किंवा एक हे तो सेफ आहे अशी विधानं तेढ निर्माण करणारी, अशा राजकारणाचा भाजपला फायदा होणार नाही. मलिकांचा हल्लाबोल. भाजपचे उमेदवार मोहन मतेंच्या प्रचारात 52 सहभागी. राज्यात महायुतीच्या बाजूने वातावरण तर मवियाचा खोटाडेपणा जनतेला मान्य नाही, 52 हल्लाबोल. माहीमध्ये उद्या आदित्य ठाकरेंची जाहीर सभा. ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंतांसाठी आदित्य ठाकरेंची सभा. अमित ठाकरेंवर काय बोलणार याकडे लक्ष. संभाजीनगरचे ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचा शिंदे गटात प्रवेश. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत तनवाणींच्या काही कार्यकर्त्यांसह प्रवेश. नाशिकच्या पंचवटी परिसरात मविया उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप तर वाहनामधून पैसे वाटले जात असल्याचा भाजपचा आरोप. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची बॅग तपासली. त्र्यंबकेश्वर येथील हेलिपॅडवर खरगेंची बॅग तपासली. सांगलीत हेलिपॅडवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या बॅगांची तपासणी. प्रचारासाठी आले असता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून बॅगांची तपासणी. आदित्य ठाकरेंच्या बॅगांची दापोलीत हेलिपॅडवर तपासणी. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी. देवाभाऊ कॉपी करून पास झाले, दोन पक्ष फोडून डीसीएम झाले. सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका. तर लोकसभेत लोकांनी दडका दिल्यावर मी लाडकी बहीण झाली, नाव न घेता सुळेंचा अजितदादांवर निशाणा. भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं नवं अभियान. मोदी महाराष्ट्रातील 1,00,000 बूथ प्रमुखांशी संवाद साधणार. पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होईल वाटत नाही, पवारांशी बोलणं होत नाही. सुळेंशी 2 फोनवर संपर्क झाला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य. भाजपसोबत सत्ते जाण्यासंदर्भात शरद पवारांना पत्र दिलं होतं. पवारांनी पटेल, जयंत पाटील आणि मला भाजपसोबत चर्चा करण्यास सांगितलं. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचा दावा. अजित पवारांची ही विधानसभा निवडणूक शेवटची असेल. गद्दारांना पुन्हा निवडून लढण्याचं निवडणूक धाडस होणार नाही असा निकाल लागणार राऊतांचा निशाणा. उद्धव ठाकरेंचा पायगुण आमच्यासाठी चांगला, आमचे आमदार विजयी होण्यात त्यांचा खारीचा वाटा असेल. नितेश राणेंचा उद्धव ठाकरे नटवला. डोंबिवली पश्चिममध्ये भाजप कार्यालयाची तोडफोड. 3 ते 4 अज्ञातांकडून शिवीगाळ आणि मारहाण करत तोडफोड. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. या निवडणुकीत वळसे पाटलांनी 100% पराभूत त्यांना करा. मंचरमधील भाषणात शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल. तर 18 नोव्हेंबरच्या सांगता सभेत उत्तर देणार. शरद पवारांनी केलेल्या टीकेवर वळसे पाटलांचं प्रत्युत्तर. राज ठाकरे गेली 25 रडत आहेत, जनता महत्व देत नाही. संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा. निवडणुकीत फडणवीस कोणतेही चांदीवाले सोनेवाले अहवाल आणतील. चांदीवाला आयोगाच्या अहवालावरून राऊतांचा फडणवीसांना टोला. भाजपकडे गौतम अदानींचा पैसा, हे सर्व पैशांचे बोल, राऊतांची टीका. ठाकरेंना अदानींचं खासगी विमान चालतं, एरवी अदानी खटकतात. संजय राऊतांच्या आरोपांना नितेश राणेंचं उत्तर. राज ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. वांद्रेच्या एमआयजी क्लबमध्ये उद्या सकाळी 10 जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम होणार. नागपूरमध्येच काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंचा सायकल रिक्षा चालवत निवडणुकीचा प्रचार. रिक्षाने मतदारापर्यंत पोहोचण्याचा शेळकेंचा प्रयत्न.
मनसेचे उमेदवार भगवान भालेरावांसाठी शर्मिला ठाकरे प्रचाराच्या मैदानात। शर्मिला ठाकरेंची उल्हासनगरात रॅली, उल्हासनगरात रंगणार चौरंगी लढत। अमित ठाकरेंचा प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर परिसरात प्रचार सुरू। अमित ठाकरेंसोबत मिताली ठाकरेही प्रचारात सहभागी। योगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे प्रचाराच्या मैदानात। रेवती सुळेंचा घरोघरी जाऊन योगेंद्र पवारांचा प्रचार। बालाजी कल्याणकरांच्या प्रचारात वृषाली शिंदे सहभागी। वृषाली शिंदे या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी। महायुतीचे उमेदवार अतुल बेनकेंची जुन्नर शहरात प्रचार रॅली काढू शक्ती प्रदर्शन। रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी। आझाद समाज पार्टीचे खासदार चंद्रशेखर आझाद निवडणूक प्रचारार्थ विदर्भाच्या दौऱ्यावर। चंद्रशेखर आझाद यांनी दीक्षाभूमीला भेट दिली। नाशिक मध्यचे भाजप उमेदवार देवयानी फरांदेंचा जोरदार प्रचार सुरू। फरांदेंचा संपूर्ण परिवार प्रचारात सक्रिय। फरांदेंच्या मातोश्रीही प्रचाराच्या मैदानात। 23 तारखेला मवियाचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेख। मशाल पेटवून विजयाची तुतारी वाजणार अमोल कोल्हेंना विश्वास। लाडकी बहीण योजनेची विरोधकांनी बदनामी केली। योजना यशस्वी झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळ उसरकली। रुपाली साकणकरांची विरोधकांवर टीका। रायगडच्या महाड मतदारसंघात भरत गोगावलेंकडून जोरदार प्रचार। मला निवडून देण्यासाठी जनता उत्सुक, गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। परभणीच्या पाथरीत अपक्ष उमेदवार बाबाजानी दुराणींकडून डोअर टू डोअर प्रचार। मतदारसंघांच्या भेटी घेत नागरिकांशी संवाद। बंटी शेळकेंनी आंदोलनाच्या माध्यमातून समस्या सोडवल्या। बंटी शेळकेंना 30,000 मताधिक्याने निवडून द्या, रोहित पवारांचं मतदारांना आवाहन। पुरंदरच्या नीरा गावात महायुतीच्या संभाजी झेंडे यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन। रॅलीला अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात हजेरी। मोवियाचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारासाठी जेजुरीत रॅलीचं आयोजन। रॅलीत कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। पुरंदरमध्ये रंगणार तिरंगी लढत। मोवियाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा कोथरूडमध्ये जोरदार प्रचार। मोकाटेंच्या पत्नीही प्रचाराच्या मैदानात। मोकाटेंना मतदार पसंती देतील, मोकाटेंच्या पत्नींकडून विश्वास व्यक्त। खानापूरमध्ये वैभव पाटील यांच्या प्रचारासाठी जयंत पाटलांची सभा। शरद पवारांसाठी वैभव पाटील यांना निवडून द्या, जयंत पाटील यांचं नागरिकांना आवाहन। शिंदे गटाचे पुरंदरचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदेंची उद्या सभा। सासवडमधील पालखी मैदानावर जाहीर सभेचं आयोजन। रायगडमध्ये सुनील तटकरेंना मोठा धक्का। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्याम भोकरे यांचा शरद पवार गटात प्रवेश। शरद पवारांच्या उपस्थितीत श्याम भोकरेंचा पक्षप्रवेश। गोंदियातील मुरगाव अर्जुनी विधानसभा मतदारसंघात सुगत चंद्रिकापुरे यांना गणतंत्र पार्टीचा पाठिंबा। चंद्रिकापुरे प्रहार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात। सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांचा अजितदादा गटातून शरद पवार गटात प्रवेश। अजित पवार गटाच्या विलास माने, दिनकरराव तावडे आणि विजय देसाई यांचाही पक्षाला रामराम। उत्तम पिंपळेंची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती। उद्धव ठाकरेंच्या आदेशानं पिंपळेंची नियुक्ती। उत्तम पिंपळे पालघर जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख। पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवार गटाला धक्का। माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटात प्रवेश। सरकार कोणाचंही आलं तरी आंदोलन करणार, आम्ही सामूहिक आमरण उपोषण करणार। मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम। आमदार संतोष बांगर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल। वाकोडी गावातील शिवारात पैसे वाटप होत असल्याचा आरोप। माजी खासदार शिवाजी माने यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा। नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघाचे उमेदवार हिरामण कोसकर यांनी प्रचारादरम्यान भजनात घेतला सहभाग। बैलगाडीपासून ते बाईक रॅलीपर्यंत त्यांचा प्रचार सध्या चांगलाच चर्चेत। गोंदियातील तिरुडा गोरेगाव मतदारसंघात मविया उमेदवार रविकांत बोपसे यांच्या प्रचारासाठी रोहित पवारांची सभा। बोपसेंना मताधिक्यानं निवडून देण्याचं रोहित पवारांचं आवाहन। माणखटाव मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घारगे यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हेंची सभा। सिद्धेश्वर कुरोली इथे सभा संपन्न। नितीन गडकरी यांच्या धापेवाडा गावात भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांचा प्रचार सुरू। आशिष देशमुख विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार अनुजा केदार यांच्यात लढत। जामनेर मतदारसंघातील मवियाचे उमेदवार दिलीप खोडपे यांना नोटीस। दिलीप खोडपेंसह 10 जणांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस। प्रचारादरम्यान पहिल्या टप्प्यातील खर्च सादर न केल्यानं कारवाई। भाजप सरकारनं शेतकऱ्यांना सोयाबीन कमी किमतीत विकायला भाग पाडलाय। सोयाबीनच्या दरावरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका। विशाल पाटील यांना
सांगलीत खासदार होण्यासाठी काँग्रेसनं मदत केली, बाळासाहेब थोरात यांची भर सभेत कबुली, स्टेजवर असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांचीही थोरातांनी क्षमा मागितली. नागपुरातील तहसील पोलिसांकडून 1,35,00,000 रुपये जप्त. जप्त केलेले पैसे इमारत बांधकाम व्यावसायिकाचे असल्याची माहिती. जालन्यात पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्याला खंडणी मागणारे 2 आरोपी अटकेत. आरोपींकडून 1 गावठी पिस्तूल आणि जिवंत काढतूस जप्त. पुण्याच्या भोर तालुक्यातील कुरंगवडीत बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक. शुभम उफाळे असं अटक केलेल्या तडीपार आरोपीचं नाव. आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त. वर्धा जिल्ह्यात एमटी ड्रग्ज कारसह 8,67,000 मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक. कोल्हापुरात जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मटका आणि जुगार अड्ड्यांवर कारवाई. जुगार अड्ड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 ठिकाणी ईडीची छापेमारी. नाशिकच्या मर्कंटाईल बँकेतील खात्यांशी संबंधित छापेमारी.